राजकारणी, पोलीस अधिकारी, सनदी अधिकारी ही जी काही मंडळी असतात, बऱ्याचदा फिल्मी नट नट्याही, यांची जेव्हा आत्मचरित्र प्रसिद्ध होतात त्या आत्मचरित्रांमध्ये असं काहीतरी असतं जे वादग्रस्त असतं, आणि ते आत्मचरित्र प्रसिद्ध झालं आणि त्यातलं ते एखादं विशिष्ट प्रकरण वाचलं की जो गदारोळ उडतो, सोशल मीडिया असो, समाज माध्यम आणि आपली प्रिंट मीडियापासून सगळी जी काही माध्यमं आहेत ज्याच्यातून आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात, आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यातून एकच धमाल उडते. तशीच घटना गेल्या रविवारी म्हणजे 2 दिवसांपूर्वी घडली आपल्या महाराष्ट्रात. झालंय काय की पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा चड्डा बोरवणकर, खरं तर त्यांचं नाव मीरान चड्डा बोरवणकर असं आहे, त्यांचं आत्मचरित्र म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीत त्यांना जो अनुभव आला होता त्या अनुभवावर आधारित असं एक पुस्तक लिहिलं. 38 प्रकरणं आहेत या पुस्तकांमध्ये. या पुस्तकांमधल्या 38 प्रकरणातलं एकच प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर किंवा एकूणच सोशल मीडिया म्हणा किंवा मेनस्ट्रीम मीडिया म्हणा सगळीकडे गाजतंय, ज्या प्रकरणाचा संबंध सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी म्हणजे अजितदादा पवारांशी आहे. त्यात तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटलांचाही उल्लेख आहे. अजितदादा तर आहेतच आहे, ते पुण्याचे पालकमंत्री असताना जे काही घडलं त्या संदर्भातला हा सगळा उहापोह त्या प्रकरणात मीरा चड्डा बोरवणकर यांनी केलाय. त्यांच्या एकूणच पुस्तकातल्या सगळ्या त्या 38 प्रकरणांमध्ये त्यांनी त्यांना आलेले अनुभव, त्यात संजय दत्त आणि अजमल कसाब या दोन मोठ्या बहुचर्चित अशा गुन्हेगारांना जेव्हा एरोडा तुरुंगात ठेवलं गेलं होतं आणि त्या संदर्भात जे काही अनुभव आले तेही त्यांनी लिहिलेले आहेत, तेही रंजक आहेत, वाचण्यासारखे आहेत. त्याबरोबर त्यांनी एका रेप केसचा उल्लेख केला आहे, ती कशी सॉल्व्ह झाली, कशी सोडवली, किंवा एका केसचा उल्लेख केला की ज्यात न्यायासाठी 5 वर्ष प्रदीर्घ असा लढा द्यावा लागला न्यायालय. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तर ही महत्त्वाची प्रकरणं जी आहेत ज्यात खुद्द मीरा बोरवणकरांचा प्रवास आहे, त्यांची सुरुवात झाली या IPS होईपर्यंत, पोलीस सेवेत रुजू होईपर्यंत आणि त्यानंतर त्यांनी जे काही जी धडाकेबाज कामगिरी केली ती आपल्या समोर आहे, पण त्यापूर्वीच्या मीरा बोरवणकर किंवा मीरा चड्डा यांचा जो प्रवास होता खडतर प्रवास होता, कुठल्याही स्त्रीने, मुलीने, तरुणीने, महिलेने वाचावं, कारण आज सध्या नवरात्री सुरू आहेत आणि नवरात्रीत स्त्रीत्वाचा जल्लोष केला जातोय, जागर केला जातोय. त्यावेळेला जेव्हा आपण अशा एका खमक्या स्त्रीची ही सगळी गाथा आहे ती जेव्हा ऐकतो, वाचतो, त्यातून बरंच काही आपल्याला घेता येण्यासारखं असतं, स्फूर्तीदायी अशी ही वाटचाल आहे मीरा बोरवणकरांची. पण त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत फक्त एकच प्रकरण ज्यात कुठेतरी राजकीय मालमसाला दडलाय असं वाटलं आणि त्या प्रकरणाचाच धागा पकडून गेले 3 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही धुरळा उडवला जातोय आपण पाहतोय, ऐकतोय, वाचतोय या सगळ्या गोष्टींकडे, त्यातून एक गोष्ट तर निश्चित, मीरा बोरवणकरांचं जे आत्मचरित्र आलंय त्याचं जे काही टायमिंग आहे ते प्रकाशित होण्याचं, त्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरही आपण विचार केला पाहिजे की हे जे टायमिंग साधलंय मीरा बोरवणकरांनी की ज्या वेळेला अजितदादा उपमुख्यमंत्री बनून या युतीच्या सरकारमध्ये आलेत आणि आता त्यांना कुठेतरी चेकमेट करायचंय, क्रॉस करायचंय, त्यावेळेला असं एखादं प्रकरण बाहेर आणलं जावं आणि त्या माध्यमातून अजितदादा पुन्हा चर्चेत यावेत, अजितदादांवर आरोप व्हावेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे झालंय ते आपल्या समोर आहे. आणि मीरा बोरवणकरांनी काल जे प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ह्या पुस्तकाचं जे एडिटिंग सुरू होतं त्याला जवळपास 1.5 वर्ष गेलेलं आहे, त्यानंतर मागचे 2 महिने या पुस्तकाची छपाई सुरू होती, त्यामुळे हे पुस्तक जाणीवपूर्वक नेमकं याच टायमिंग साधत किंवा हे मुहूर्त साधत प्रकाशित केलं गेलेलं नाही आहे हे स्पष्ट झालंय पुन्हा एकदा. पण होतं काय की आपण नेहमीच राजकीय विश्लेषक म्हणा किंवा राजकीय पत्रकार या सगळ्या गोष्टींची कुठे ना कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न करत असतो, हे कुठेतरी बिंदू जे असतात ना आपल्या समोर ते बिंदू जोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच बिंदूंच्या जोडण्यामधून आपण असा अर्थ लावला आहे की अजितदादा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर कुठेतरी त्यांना
कात्रीत पकडण्यासाठी, कोंडीत पकडण्यासाठी मीरा बोरवणकरांच्या या आत्मचरित्राचा उपयोग त्यांचे विरोधक करून घेत आहेत. पण मित्र, गोष्ट अशी आहे की त्या प्रकरणात काय लिहिले हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. काय लिहिलंय? त्यांच्या एकंदर कारकिर्दीतला एक रोजच्या सारखा एक दिवस होता ज्या दिवशी मीरा बोरवणकरांना पालकमंत्र्यांच्या बैठकीत बोलावलं गेलं. तिथे त्यांच्या पुढे एक तो प्रस्ताव ठेवला गेला ज्या प्रस्तावावर त्यांच्या पूर्वीचे पोलीस आयुक्त पुण्याचे सत्यपाल सिंग यांची सही होती आणि त्यांच्या देखरेखीखाली म्हणजे त्यांच्याही त्यांचा समावेश असलेली एक समिती होती जी डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त जे होते त्यावेळेचे त्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्या समितीने पुण्यातल्या त्या एरोडा कारागृहाच्या परिसरातली एक 3 एकर जमीन जी पुणे पोलिसांच्या अखत्यारीत होती, ताब्यात होती, ती जमीन एका खाजगी विकासकाला देण्याबाबत एक प्रस्ताव मंजूर केला होता. खरं तर ही लिलाव प्रक्रिया होती. त्या लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक बोली लावणारे जे बिल्डर होते शाहिद बलवा आणि राजू अग्रवाल कॉनवूडचे, ज्यांचं नाव पुढे 2G स्कॅममध्ये आलं, या मंडळींनी हा लिलाव जिंकला होता सर्वाधिक बोली लावल्यामुळे आणि त्यांना तो भूखंड हस्तांतरित करायचा होता. पण सत्यपाल सिंग जोपर्यंत त्या पदावर होते पुणे आयुक्त पदावर तोपर्यंत त्यांनी हे काम केलं नाही आणि ज्यानंतर मीरा बोरवणकरांच्या ताब्यात आयुक्तपद आलं आणि त्यांच्या कारकिर्दीत पुन्हा हे हस्तांतरणाची प्रक्रिया राबवली गेली आणि त्यावेळेला आयुक्त सही का करत नाहीत किंवा आयुक्तांची सही अजून का झाली नाही हे विचारणा करण्यासाठी खुद्द पालकमंत्री पुण्याचे म्हणून अजित पवारांनी ती बैठक लावली होती आणि त्या बैठकीत त्यांनी सरळ सरळ विचारलं होतं मीरा बोरवणकरांना की तुम्ही हे सगळं प्रोसिजर ऑलरेडी झालेली आहे, सगळी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, लिलावही झालेला आहे, याच्यावर आता तुम्ही सही करा आणि हस्तांतरण पूर्ण करा. मीरा बोरवणकरांनी स्पष्ट भाषेत नकार दिला की जर माझ्या पूर्वीचे आयुक्त त्यांच्या अखत्यारीत त्यांच्या कारकिर्दीत जर सगळ्या गोष्टी घडल्या असेल म्हणजे लिलाव प्रक्रियेपासून हस्तांतरणापर्यंत गोष्ट येऊन थांबली होती तर मग शेवटचा जो टप्पा होता की प्रत्यक्ष हस्तांतरण का झालं नाही, त्यांनी ते का केलं नाही, ते का निघून गेले, याचा अर्थ लिलाव प्रक्रियेत काहीतरी गडबड आहे, ती मला पुन्हा तपासावी लागेल. दुसरी गोष्ट अशी की हा जो काही भूखंड आहे 3 एकरांचा तो पुणे पोलिसांसाठी फारच महत्वाचा आहे. पुणे पोलिसांच्या हाऊसिंग स्कीमसाठी म्हणा किंवा या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणजे कमिशनर, डिप्टी कमिशनर, जी काही मंडळी आहेत, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, या सगळ्या लोकांसाठी त्यांची स्वतंत्र कार्यालय पुण्यात नव्हती. मग या भूखंडाचा वापर त्या सगळ्या गोष्टींसाठी का होऊ नये, पोलिसांसाठी गृहनिर्माण प्रकल्प का राबवला जाऊ नये, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उहापोह केला. त्या गोष्टी त्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या आणि स्पष्ट भाषेत नकार दिला की मी यावर सही करणार नाही, हस्तांतरण होणार नाही. अजितदादा रागवले, त्यांनी हातातला जो त्या 3 एकर जमिनीचा जो नकाशा होता तो फेकून दिला. अर्थात पवार कुटुंबीय, म्हणजे निव्वळ मी अजितदादांबद्दल बोलत नाहीये, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या जवळचे जे मांडले जायचे ते शाहिद बलवा आणि राजू अग्रवाल, हे दोन बिल्डर ज्यांचा पुढे 2G स्कॅम घोटाळ्यामध्ये उल्लेख झालेला आहे, त्यांना अटकही झाली, ही मंडळी पवार कुटुंबियांच्या जवळची असल्याने त्यांचा आग्रह होता की त्या बिल्डरला ती जागा मिळावी. त्यानंतर पुढे RR पाटलांकडे ही गोष्ट गेली आणि RR पाटलांबरोबर झालेल्या बैठकीचा दाखला मीरा बोरवणकरांनी दिला होता की खुद्द गृहमंत्र्यांनी याला नकार दिलेला आहे. त्यावर अजितदादांनी RR बद्दल जे काही उद्गार काढलेत ते त्यांनी पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेलं नाही आहे, पण सूचकपणे सांगून टाकलंय की त्यांचं जे काही उद्गार होते त्यांचे अजितदादांच्या RR बद्दल ते काही फारसे चांगले नव्हते आणि ते इथे उल्लेख करण्यासारखेही नाही आहेत. याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा की नेमकं काय झालं असेल. हे जे काही प्रकरण आहे त्या पुस्तकातलं 38 प्रकरणांमधलं एक प्रकरण 31वं, त्यात जो मसाला आपल्या मीडियाला सापडला आणि मीडिया कालपासून त्यांची मीडिया ट्रायल चालवते की अजितदादांचा आग्रह, मीरा बोरवणकरांचा नकार, अजितदादांनी व्यक्त केलेला रोष, RR पाटलांबद्दल वापरलेले अपशब्द, या सगळ्या गोष्टींचा एक मोठा बागुलबुवा उभा करून जो काही खेळ सुरू आहे त्यात आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की एकतर ही जागा अद्यापही कुठल्याही बिल्डरला, खाजगी बिल्डरला हस्तांतरित करण्यात आलेली नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की शाहिद बलवा आणि राजू अग्रवाल हे दोघेही 2G स्कॅममध्ये आतमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना तर ही जागा मिळालेलीच नाही आहे.
अजितदादांनी कुठलंही गैर मार्गाने किंवा का बेकायदेशीर मार्गाने त्या आयुक्तांना सही कराच आणि तो त्यांना भूखंड द्याच असा आग्रह धरला नव्हता. त्यांनी नकार दिल्यावर त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आणि ते निघून गेले. यातून एक गोष्ट खरी स्पष्ट होते की हे पवार कुटुंबीय आणि हे जे कॉनवूडवाले जे शाहिद बलवा आणि राजू अग्रवाल वगैरे मंडळी यांचं एक नेक्सस होतं, जे त्या काळात त्यांचं सरकार असताना ज्या पद्धतीने या मंडळींना भूखंड मिळाले पुण्यातले मुंबईतले मोक्याचे भूखंड, तर टू जी स्कॅम होण्याआधी त्या बीडसाठी त्या लिलावासाठी एवढ्या मोठ्या व्यवहारात त्यांना एंट्री मिळण्यासाठी पवारांनी किती मदत केली तेही सगळं त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या उघड झालेल्या आहेत एकंदर चौकशीत. परंतु शरद पवारांचं नाव टू जी स्कॅममध्ये आलेलं नाही, ना सुप्रिया सुळेंचं नाव आलं. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या पडद्याआड घडतात त्यातली एक ठिणगी आता मीरा बोरणकरांच्या त्या आत्मचरित्रातल्या किंवा त्यांच्या अनुभव कथनाच्या पुस्तकातल्या एका प्रकरणातून उघडकीस आली आहे. मला वाटतं याचा जर आपण सखोल मागोवा घेतला तर हे जी मंडळी आहेत पवार कुटुंबीय बारामतीवाले, अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, आता त्यात रोहित पवार वगैरे यांचाही समावेश झालेला आहे, की नव्या दमाची नवीन भ्रष्टाचारी भ्रष्टवादी पिढी आता त्यांच्या जोडीला आलेली आहे. आधी या तिघांचे जे काही लागेबांधे वेगवेगळ्या योजनांमध्ये प्रकल्पांमध्ये अगदी लवासापासून ते त्या जलसिंचनाच्या घोटाळ्यापर्यंत ज्याला 72,000 करोड रुपयांचा एक इतिहास आहे आणि ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता त्याचा मागोवा घेणं गरजेचं आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. हे अशी छोटे छोटे जे प्रकरण आहेत ना ते हळूहळू उलगडत जातील. मला वाटतं मीरा बोरवणकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात एक उल्लेख केला, त्यांच्या या खुलाशानं अनेक पोलीस अधिकाऱ्यांना हुरूप आलाय, त्यांना धीर मिळाला आणि त्यांनी आपल्याला आलेले अनुभव मीरा बोरवणकरांना SMS मार्फत किंवा व्हॉट्सअप मेसेज मार्फत पाठवलेले. जर या सगळ्यांचं कंपॅरिशन केलं आपण, सगळे एकत्रित करून याचं संपादन केलं तर एक नवीन पुस्तक तयार होऊ शकतं आणि ते पुस्तक कदाचित मीरा बोरवणकरांच्या या आत्मचरित्रापेक्षा जास्त खळबळजनक आणि रंजक असू शकतं. पवार फॅमिली मुक्काम पोस्ट बारामती हे एक फार मोठं गूढरम्य असं एक झिंगाट आहे. प्रत्येकाचा आपापला इतिहास आहे, त्यांचे अध्याय जर आपण लोकांपुढे मांडत गेलो तर मला वाटतं यांना कायदा काय शिक्षा करेल माहीत नाही पण जनता चक्रावून जाईल इतके यांचे वेगवेगळे भ्रष्टाचार कुठे ना कुठे लपलेले आहेत. पुणे जिल्ह्यात तर अमाप आहेत. मला वाटतं हे सगळे मेसेजेस जे मीरा बोरवणकरांना आलेले आहेत ते काही सोर्स कुठल्या तरी सूत्रांच्या मार्फत पत्रकारांच्या हाती लागणार आहेत आणि जर आपल्या हाती जर यातला एखाद दुसरा मेसेज जरी लागला तर त्यावर आपण नक्कीच काहीतरी शोध पत्रकारिता करू आणि या भ्रष्टाचारांचं जे खरं स्वरूप आहे जे रूप आहे ते सातत्याने आम्ही मांडत आलो आहे तुमच्यासमोर. पुन्हा एकदा पुरायांसकट मान तुर्तास इथेच सांगतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.